नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओ मध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहे इकॉनॉमिक्स 218, ठीक आहे. SYBA SMU याचा पेपर असणार आहे उद्या, ETKTचा, ठीक आहे. तर याचे आपण IMP क्वेश्चन आज तुम्हाला मी सांगणार आहे जे पेपर मध्ये येतील, ठीक आहे. तेवढे जरी तुम्ही करून गेले तरी तुम्ही आरामात पास होऊ शकता, ठीक आहे. तर माझ्याकडे मित्रांनो इथे जवळपास बघा 3 ते 4 प्रश्नपत्रिका आहेत जुन्या, ठीक आहे. त्यामध्ये मी तुम्हाला IMP क्वेश्चन सांगणार आहे, ठीक आहे. तर बघा, आता आपल्याकडे 2018 ची क्वेश्चन पेपर आहे, येथील बघू आपण कुठला प्रश्न जो उद्या येऊ शकतो, ठीक आहे. तर बघा, आता तुम्हाला फॉर्मॅट ना सगळ्यांना माहिती आहे, 4 प्रश्न असतात. त्या 4 पैकी तुम्हाला 5 पैकी कोणतेही 4 4 लिहायचे असतात, ठीक आहे. तरी बघा, पहिला प्रश्न कुठला आहे, खालील पैकी कोणतेही 4 प्रश्न सोडवा. त्यापैकी बघा, पहिला प्रश्न कुठला आहे, आर्थिक प्रश्न म्हणजे काय, तो कसा सोडवण्याचा कोर्स सोडवण्यात येतो तो स्पष्ट करा, ठीक आहे. तर आर्थिक प्रश्नावर तुम्हाला 1 प्रश्न उद्या येऊ शकतो, ठीक आहे. हा प्रश्न तुम्हाला IMP म्हणून लक्षात ठेवायचा आहे, ठीक आहे. नंतर आहे मागणीचा अर्थ शास्त्रीय अर्थ उदाहरणाचं स्पष्ट करा, ठीक आहे. मागणी म्हणजे काय, मागणीचा अर्थ कुठला, आज हे सगळं तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. मक्तेदारी संघटनाचे अल्पकालीन प्रकार लिहा. तर मक्तेदारी संघटना कशाला म्हणतात, जे कुठले प्रकार आहेत, हाही प्रश्न येऊ शकतो. नंतर आहे बघा, श्रम प्रधान उत्पादन पद्धती म्हणजे काय, उदाहरणे सहाय्याने स्पष्ट करा, ठीक आहे. हे तुम्ही नाही केलं तरी चालेल. नंतर आहे बघा, मागणीचा नियम कोष्टक व आकृतीद्वारे स्पष्ट करा. मागणीचा नियम हा दरवर्षी प्रश्न विचारला जातो, हा सुद्धा तुम्हाला करणं गरजेचं आहे. नंतर बघा मित्रांनो, दुसरा प्रश्न कुठला आहे, खालीलपैकी कोणतेही 4 प्रश्न सोडवा. पहिला कुठला आहे बघा, राष्ट्रीय उत्पादनाची डॉक्टर मार्शल यांनी केलेली व्याख्या लिहा. तर डॉक्टर मार्शलची व्याख्या तुम्हाला याच्यामध्ये उत्पादनाची व्याख्या 100% विचारली जाते, ठीक आहे, तुम्हाला लिहायची असते. नंतर बघा, मागणीच्या नियमाची 5 गृहिते. तर मागणीवर तुम्हाला मी अगोदर सांगितलं, 1 प्रश्न पडतोच. नंतर कुठला आहे बघा, मुक्तेदारी संघटनाची संक्रमणाच्या काळातील प्रकार स्पष्ट करा, ठीक आहे, हा सोडून द्या. नंतर बघा, आर्थिक वृद्धी म्हणजे काय, आर्थिक वृद्धीच्या कोणकोणते घटक येतात, हा प्रश्न तुम्हाला वाचायचा आहे. नंतर बघा, अपवादात्मक मागणी वक्राची कारणे थोडक्यात लिहा, हा नाही वाचला तरी चालेल. नंतर बघा, तिसरा प्रश्न, खरेदीपैकी कोणतेही 4 प्रश्न सोडा. पहिला प्रश्न आहे, व्यापारवाढीची अर्थप्रणाली स्पष्ट करून, ठीक आहे, हा नाही वाचला तरी चालेल. परंतु व्यापाराची वाढीची तत्वे, ठीक आहे, व्यापार कसा वाढतो ते हे तुम्हाला वाचायचं आहे. नंतर आहे मागणीच्या लवचिकतेचे प्रकार, हे तुम्हाला प्रश्न वाचून जायचा आहे, यावर प्रश्न येतोच, मागणीच्या लवचिकतेवर प्रश्न येतोच. नंतर आहे मक्तेदारी सत्ता मापनाच्या 5 पद्धती, ठीक आहे. तर मक्तेदारी सत्ता मापनाची कुठली पद्धत तुम्हाला विचारली जाऊ शकते. नंतर आहे भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे काय, अर्थव्यवस्था म्हणजे काय, यावर तुम्हाला प्रश्न उद्या 100% पडणारच आहे. शेवटचा प्रश्न आहे आपला, खालीपैकी कोणतेही 4 प्रश्न सोडवा. पहिला आहे बघा, भारतात उत्पन्नातील विषमता कोणकोणत्या कारणामुळे आढळते. तर हा भारतावर म्हणजे हा आपला एक दैनंदिन प्रश्न येऊ तुम्हाला येऊ शकतो, ठीक आहे. पूर्ण स्पर्धेच्या 5 अटी लिहा. तर पूर्ण स्पर्धेच्या 5 अटी कुठल्या तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, हाही प्रश्न तुम्हाला उद्या येऊ शकतो. नंतर आहे बदली उत्पन्न व आर्थिक खंड ही संकल्पना आकृतीच्या सहाय्याने स्पष्ट करा, ठीक आहे. बदली उत्पन्न कशाला म्हणायचं, आर्थिक खंड कशाला म्हणायचं, हाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. नंतर आहे बघा, उद्योग संस्थेचा दीर्घकालीन समतोल आकृतीद्वारे स्पष्ट करा. बाजार पुरवठा म्हणजे काय, बाजार पुरवठ्याचा वक्र काढा, ठीक आहे. तर बाजार पुरवठा हा प्रश्न तुम्हाला 100% उद्या विचारला जाणार, ठीक आहे. तर ह्या क्वेश्चन मिळाले हे झालेले आहेत. समोरचा पेपर बघूया आपण आता. याच्यामध्ये बघा, तुम्हाला ऍडम स्मिथ यांचा परिचय आणि ऍडम स्मिथची व्याख्या हे तुम्हाला 100% येऊ शकतं. मागणीच्या नियमाची कृती जसं आपण अगोदर बघितलं, मक्तेदारी प्रश्न येऊ शकतो. राष्ट्रीय उत्पादनाची विभाजन म्हणजे काय, जसं की तुम्हाला सांगितलं की आपला आंतर, ठीक आहे, अंतर्गत प्रश्न येऊ शकतो. मागणीचे नियम तुम्हाला मी अगोदर सांगितला, तो प्रश्न येऊ शकतो, ठीक आहे. मागणीचे लवचिकतेवर प्रश्न 100% येणार आहे. मक्तेदारी मक्तेदारीचा 1 प्रश्न 100% पडतो, ठीक आहे. श्रम प्रधान उत्पादन हा सुद्धा प्रश्न पडू शकतो. मागणीचे नियम हाही प्रश्न येऊ शकतो, ठीक आहे, हे तुम्हाला वाचून जायचं आहे. भांडवलदारी अर्थव्यवस्था जसं की आपण अगोदर सांगितलं, तुम्हाला हा प्रश्न तुम्हाला अर्थव्यवस्था 100% येऊ शकतो, ठीक आहे. अपवादात्मक मागणी वक्राची कारणे लिहा, हाही प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. मक्तेदारी सत्ता मापनाच्या पद्धती, हे तुम्हाला प्रश्न 100% येणार. अंतर्गत कर्ज आणि परदेशी कर्ज यातील फरक, अंतर्गत परदेशी कर्ज, ठीक आहे, चलन यावर 100% प्रश्न येणार. नंतर बघा, अंदाजपत्रकातील एकूण जमा व खर्च, ठीक आहे, अंदाजपत्रक तुम्हाला काढायला विचारलं जाऊ शकतं. मागणीची लवचिकता जसे अगोदर आलेलं आहे, ठीक आहे. नंतर आहे उत्पादनाचे संघटनाचे प्रकार, मक्तेदारीतील मूल्यभेद, ठीक आहे, हा प्रश्न राहू द्या. नंतर बघा, समोर ऍडम स्मिथच्या मते सरकारची कामे कोणती, तुम्हाला मी अगोदर सांगितलं, ऍडम स्मिथवर एक प्रश्न येणारच. सहकारी संघटन प्रकाराचे फायदे, हा प्रश्न येऊ शकतो. स्पर्धा मक्तेदारी, तुम्हाला मी अगोदर सांगितलं, मक्तेदारीवर प्रश्न येणारच आहे, ठीक आहे. अदृश्य हातामुळे बाजार, ठीक आहे, जाऊ द्या. उपयोगितेचे पुढील प्रकार थोडक्यात लिहा, रूप उपयोगिता, स्थान उपयोगिता, काळ उपयोगिता, ठीक आहे, हे तुम्हाला यायला पाहिजे, ओके. नंतर आहे बघा, उत्पादन योग्य प्रमाणात नसेल तर ते योग्य प्रमाणात कसे आणले जाते, हे तुम्हाला थोडासा अंतर्गत प्रश्न विचारला जाऊ शकतो. नंतर आहे बघा, अंतर्गत बचतीमध्ये कोणत्या प्रकारचा समावेश होतो,
नंतर आहे उत्पादनाचे घटक कोणते, त्याचे मौद्गलिक कुठले, ते तुम्हाला लिहायचं आहे. संधी खर्च म्हणजे काय ते स्पष्ट करा. उत्पादन संस्थेची उद्दिष्टे थोडक्यात लिहा, हे तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. नंतर तुम्हाला जसं सांगितलं मी अंतर्गत खर्च, विदेशी खर्च, ठीक आहे, हे तुम्हाला येऊ शकतं. स्थिर खर्च, बदलता खर्च, हे तुम्हाला लिहायचं आहे. मजुरांचे वेतन कसे ठरते, हे तुम्हाला वाचून जायचं आहे. करारांची वर्गवारी ही नाही असलं तरी चालते, सीमांत प्राप्ती हे नाही असलं तरी चालते. भारतात उत्पन्नाची विषमता कोणकोणत्या कारणामुळे आढळते, बघा मी तुम्हाला अगोदर सांगितलंय, भारतावर आपल्या अंतर्गत एक प्रश्न येऊ शकतो. पूर्ण स्पर्धेच्या अटी हा प्रश्न येऊ शकतो, ठीक आहे, हे तुम्हाला वाचून जायचं आहे. उद्योग संस्थेचा दीर्घकालीन समतोल आकृती स्पष्ट करा, ठीक आहे. बाजार पुरवठा म्हणजे काय, हाही प्रश्न तुम्हाला 100% येणार, ठीक आहे. तर मित्रांनो, जवळपास मी जे आहे तुम्हाला आता जवळपास इथे 20 ते 25 प्रश्न सांगितलेले आहेत. एवढे जरी तुम्ही करून गेले तर आरामात पास होऊ शकता, ठीक आहे, चांगल्या टक्क्यांनी पास होऊ शकता, ठीक आहे. हा प्रकार आता तुमचा 16 जुना पेपर आहे, याच्यामध्ये सुद्धा तेच प्रश्न आहेत, ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही जे आहे ते पेपर वाचून असा अभ्यास करून तुम्ही उद्या पेपर देऊ शकता, ठीक आहे. तर अशाही मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय भारत.